ठीक आहे टाका मला पैसे द्या मी तू मला आणखी काहीच नको आहे मी तर असंच तोंडावर बोलायचे पैसे पण भेटते आणि कपडे पण घालायला भेट त्यात जेव्हा मला कळलं की सरोज खाननी मला वावाई दिली होती तेव्हा मला कळलं हिना तुझ्यात काहीतरी आहे तर हाय हॅलो नमस्कार मी दीपिका तुमचं मराठी चषकामध्ये स्वागत करते आणि आज आपल्याबरोबर आहे एक अशी दबंग व्यक्तिरेखा दबंग व्यक्ती म्हणूया आपण खरं तर तिला ती खूप अशी स्ट्रॉंग आहे बोल्ड आहे है, हॉट आहे त्याच्याबरोबर द बेस्ट डान्सर <laughs> 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 हिना पांचाल हिना पांचाल जो स्वागत आहे मराठी चस्कामध्ये थँक्यू पुढे काही तर ना आपण तुझ्या एकंदरीत जर्नीबद्दल जाणून घेऊया सुरुवातच कशी झाली तू एंटरटेनमेंटमध्ये आलीसच कशी खरं तर सो मी मेकॅनिकल स्टुडंट होती फादर so, एग्निल पॅ पॉलिटेकमध्ये आणि त्यानंतर तिथे मला डान्सिंगची खूप हॉबी होती सो जे लहानपणापासून आम्ही थर्टी फर्स्टमध्ये बिल्डिंगमध्ये डान्स वगैरे करायचो आणि स त्यावेळीच एक्झॅक्टली exactly माझ्या वडिलांचं बिझनेस कोलॅप झालेलं काहीतरी घडलेलं सो सगळं काहीतरी विसर काय खूप घाण हा विस्कटलेला आमच्या घरात सगळी गोष्ट आणि माझा अभ्यासमध्ये पण लक्ष जात नव्हतं आणि नंतर मी विचारलं तर काय करू काय करू तर एका मित्राने मला विचारलं की हि ना तू डान्स करशील का गणेश आचार्य बरोबर सांगितलं हो, हो चालेल सो ते करायला गेले बघितलं पैसे पण भेटते आणि कपडे पण घालायला भेटते छोटे छोटे कपडे घालायला भेटते कारण की आमच्या घरात तर कोणी छोटे कपडे घालायचं नाही कारण की मी आई वडील म्हणजे मी टॉम बॉयसारखे असायची माझ्या घरात कारण की वडिलांनी कधी मला मुलगीसारखं ते ठेवलंच नव्हतं त्यांनी फक्त हे तू माझा मुलगा आहे कारण की मी मुलगी पहिली मुलगी होती आमच्या घरात सो जेव्हा त्यांनी तो मे मला बॉक्सेस मला लूज टी शर्ट हेच आणून द्यायचं म्हणजे चांगले कपडे म्हणजे असे छोटे मोठे कपडे आम्हाला घालायला द्यायचंच <laughs> so, uh, आहे सो तसे मी चालू केली शूटिंग आणि मला आवडलं त्या हिशोबाने नंतर डॅडज बिझनेस कोलॅब झाला तर मी विचारलं करून की हेच आपण कंटिन्यू करूया ॲटलीस्ट दोन वेळाची आपल्याला चपाती भेटेल आणखी काही नाही पण so, चपाती भेटेल सो असं मी तीन मी ॲक्च्युली सात वर्ष मी ॲज अ बॅकग्राऊंड डान्सर मी होते आणि त्यात मला गणेश आचार्य सरांनी परत मला सांगितलं तेव्हा मी असिस्ट करत कर होते आणि त्यांनी मला सांगितलं की अनिश बाजमीची हा मूवी आहे आम्हाला एका दोन मुलगी पाहिजे तो तू करशील का नाही ठीक आहे टाका मला पैसे द्या बाजू मला आणखी काहीच नको आहे मी तर असंच तोंडावर बोलायची सो ना ठीक आहे ठीक आहे तुला देतो <laughs> सो त्यानंतर आय डे दॅट सो त्यांनी मला सांगितलं सरांनी की ही ना तुझं फोटो जेणे काय तू का नाही करत आहे तू चांगली दिशील मला ठीक आहे सर बघते आता काय आहे कोण देणार आम्हाला काम डान्सरमध्ये आणि आर्टिस्टचं वेगळं काय दोन हे सो माझ्या डोक्यात कधीच हे गोष्टी नव्हती की मी आर्टिस्ट होईल किंवा मी सेलिब्रिटी आणि माझं आहे तेवढं की स्वतःवर मी करू शकते सो त्याच हे मी ना गाणं केलं होतं अप्रॉक्सिमेटली ऑक्टोबर किंवा हां ऑक्टोबर आणि डिसेंबरमध्ये मला एका पियुष सर जे माझा आता राग मूवी रिलीज झाला आहे त्यात मी आयटम सॉन्ग केलं आहे तर ते गाण्यासाठी मला अंबी पियुष सर आले होते आणि पियुष सरनी विचारलं होतं की हिना करशील का हा गाणं आणि गणेश सरोज खान कोरिओग्राफर आहे सो त्यात जेव्हा मला कळलं की सरोज खाननी मला वावाई दिली होती तेव्हा मला कळलं हिना तुझ्यात काहीतरी आहे सो वाय डोंट यू मूव्ह फॉरवर्ड इन युअर लाईफ आणि खूप काम करू शकतेस तू स्वतःला कुठेतरी नेऊन जाऊ शकतेस सो so, दॅट्स हाव मी माझी हा जर्नी इंडस्ट्रीची चालू झाली त्या घरातली मुलगी एका मोठ्या प्लॅटफॉर्मवर दिसते तेव्हा काय बसते घरच्यांची फिलिंग ते तर तुम्ही बघितलंच असेल बहुतेक सी माझ्या आई आणि वडील ना ते नेहमी हे म्हणतात की माझी मुलगी जे काय करेल चांगलंच करणार कारण की मी आजपर्यंत काही चुकीचं काम केलं नाही आहे ज्यात माझ्या आई वडिलांना डोळे किंवा त्यांना काही असं लपून बसायला लागेल मी काहीच असं केलं नाही आहे सो hmm. so, uh, मी जेव्हा बिग बॉस केलेला ते सर्वात मोठ्याने मी गुजराती मुलगी असून मराठी बिग बॉस करणं आणि त्यात माझ्याबरोबर जितका जे काही घडलं होतं ते माझी आई आणि वडिलांना खूप वाईट वाटलं वाट होतं की माझी मुलगी ॲक्च्युली इतकं uh, काय पद्धतीने ती जाते आणि ती आमचं नाव मोठं करण्यासाठी स्वतःचं नाव करण्यासाठी काय काय तिला सहन करायला लागतं सो so खूप काही गोष्टी होती आणि तिचं डोळ्यात तर आश्रू आले म्हणजे माझ्या पण डोळ्यात येतात सो दिस आर द मोमेंट सो ऑबियसली त्यांना खूप प्राऊड फील होतं पण ऑब्वियसली त्यांना हे वाटतं की जिथे पण ती पोचली आहे ते एवढं सरळ मार्ग नव्हतं त्यात खूप काही अडचण आणि खूप काही ऐकायला किंवा खूप काही समजून घेणं हे खूप गरजेचं होतं सो आय थिंक दे फीलिंग व्हेरी प्राऊड की म पंचालची मुलगी जे कुठेही नव्हती माझ्या बॅकग्राऊंडमध्ये मा कुठेही इंडस्ट्रीचे लोक नाही आणि मी स्वतःचं नाव हो, आणि पंचालचं नाव हो केलं सो so ऑबियसली पंचाल कम्युनिटी पण आता मला वावाही करतो तर आ, तर या इंडस्ट्रीतला एक मोठा लागलेला डाग म्हणजे कास्टिंग काउच हा असलेला प्रकार या असा कधी अनुभव तुला आला आहे ऑब्वियसली एका मुलगीला जेव्हा इवन आयटम सॉन्ग्स करण्यासाठी किंवा मूवीसाठी मु म्हणून लोक मला विचारतात हिना मॅम तुम्ही मूवी का ना करत तुम्ही हे का ना करत पण त्यात नाही मी कारण की ते लोक फक्त एकच विचारतात ते काउच कास्टिंग काउजचं जे असतं सो so, म्हणून मा मला माझी डिग्निटी खूप इम्पॉर्टंट आय वॉन्ट टू सी माय सेल्फ माझ्या स्वतःला मला एका आरशा साम समोर बघायचं आहे दुसरं सो द नेक्स्ट डे सो मला असं वाटतं की नाही केलं के तर एवढं काही फरक पडणार नाही आहे जितकं मला आवडते जितकं माझ्या मनाला संतोष वाटते तेवढं काम केलं तरीही चालेल कारण की एका वेळी मुलगीला लग्न तर करायचंच आहे कितीही मी काय करू लोकं म्हणतील आज मी मला म्हणते ना की माझे जे एक्स बॉयफ्रेंड्स होते त्यांच्या घरांच्या लोकांनी मला नाही म्हणाले कारण की मी इंडस्ट्रीची मुलगी आहे कारण की मी छोटे कपडे घालते मी हे करते सो आय बिलीव्ह की लोकांना कपड्यावरून जज करणं हे गरजेचं नाही आहे आणि जेव्हा मी बिग बॉस मराठी केलं त्याच घरांचे लोक तेच आई म्हणतात की ओ ही मुलगी इतकी चांगली होती हिचा स्वभाव इतका चांगला होता सो आय बिलीव की लोकांचं सवय झाली आहे ना की ड्रेस आणि बाहेरूनच लोकांना जज करणं हे प्लीज बंद करायचं so, पाहिजे कारण की देर आर लॉट ऑफ थिंग्ज एका मुलगीला कुठे पोचण्यासाठी ती काय काय करते का जी देर इज अ इझी वे देर इज अ वन एक खूप अवघड रास्ता असतं तर मी ते रास्ता चोज केला आहे आणि त्यात मी जाते सो आय नो वॉट ॲम गोइंग थ्रू सो असं रिजेक्ट वर पण खूप वाईट वाटते यार एक्झॅक्टली exactly. <laughs> सो आय थिंक की एव्हरी गर्ल हा सगळ्या मुलगीचं एक काहीतरी जर्नी असतं आणि त्यात खूप काही गोष्टी असतं सो प्लीज रिस्पेक्ट मुलींना आणि का कास्टिंग काउंचा मी सांगेल काही भेटणार नाही रे गप्प आता बसा तुम्ही खाली घस बसा कामात लक्ष द्या टॅलेंटवर काम करा खूप टॅलेंटेड मुली लोक बाहेर बसते आणि ज्यांना ज्यांच्याकडे टॅलेंट नसतं ते लोक समोर कॅमेरामध्ये येतात एक मूवी करतात आणि नि निघून जातात तर त्यापेक्षा अशा मुलींना काम द्या जर तुमचं पण फ्युचर सिक्युअर्ड असेल आणि तिचं पण काम चालू असेल तशा मुलगीला काम द्या माझं एवढंच म्हणणं आहे कास्टिंग काउचलं नेक्स्ट येणार आहे आता सध्या माझं एक म्युझिक व्हिडिओ मराठीमध्ये येणार आहे सो दोन आठवड्यात किंवा पंधरा दिवसात ते रिलीज होणार आहे हां आता तू मध्ये आता बिग बॉस बद्दल बोलली होतीस तर बिग बॉसमध्ये आता तू कोणाशी कॉन्टॅक्ट मध्ये आहेस जास्त मी ॲक्च्युली खरं सांगू मी कधीच कोणत्याही ॲक्टरबरोबर मी टचमध्ये नाही राहिले कारण की त्यांचं एक वेगळंच कारण की माझा नेचर माझा स्वभाव खूप वेगळं आहे मी आहे ना डाऊन टू आहे मला ते क्रेझिनेस नाही आहे की मी सेलिब्रिटी आहे तर मला ना तसे लोकच आवडतात माझ्या तो आर्टिस्ट लोकांना मी भेटते जेव्हा पार्टीज वगैरे असते तो मी बोलते माझं कोणाशी भांडण वगैरे नाही आहे मी सगळ्यांशी बोलते पण ते हॅलो हाय व्हॉट्सअप अँड दॅट्स ऑल दॅट्स तेवढंच बोलायला येते मला आणखी काहीच बोलायला येत नाही कारण की माझे मित्र जे आहे जे दहा वर्ष आधीपासून आहे मी त्यांच्याबरोबर जितकं बोलू शकते मी तेवढं मी इंडस्ट्रीच्या लोकांबरोबर कारण की आय एम अ व्हेरी डाऊन टू अर्थ म्हणजे मला पाणीपुरी सांगितलं ना मी तर खायला जाणार आणि लोकांना असं विचार ओ आपल्याला नाही जायचं लोक बघतात जा ना यार चल ना जाते यार भूक लागेल असे लोक नाही विचारतो तर दॅट्स हाव आय मीन टच विथ ऑलमोस्ट एव्हरी वन म्हणजे अभिजित वैश वैशाली शेव कालच माझं चुकून शिवला फोन केलं मी शिव चुकून फोन केला मी तुला करते नंतर कॉल म्हणजे मी असं बोलते तोंडावर जे काय असेल आणि भांडण पण झालं तर तोंडावर ठेवते आहे तर आहे माझं माझं किरकिर कसं असतं मला जर तू माझ्या तुझ्याशी वाईट वाटलं ना मी तोंडावर बोलेल तुला नाही बोलायचं तू नको बोलू मला नंतर दोन दिवसानंतर मीच बोलेल तुझ्याशी मी तशी आहे सो आय डोंट कीप थिंग्ज इन माय हेड किंवा मनात मी ठेवत नाही मी लेट गो करते की मला आयुष्यात मरताना कुठे घेऊन जाणार सगळं तर त्यापेक्षा so, इथे संपूर्ण टाका जे काय आहे सो दॅट्स हाव सो ॲम इन टच विथ एव्हरी ओके तर प्रश्न की तुझा एखादा मराठी सेलिब्रिटी फ्रेंड आहे आता बिग बॉस पण बिग बॉस मराठी त्यात त्याला पाठवायचं असेल तर कोण एक आदर्श करून मुलगा आहे जे माझ्या इंस्टाग्रामवर फ्रेंड आहे तो पण मराठी इंडस्ट्रीचा आहे तो ऍक्टिंग म्हणजे हिंदी मध्ये पण ऍक्टिंग करतो आणि त्याने मला विचारलं तो मी त्याला सांगितलं होतं की प्लीज प्लीज जा सो so, गौरव देशमुख आहे तो पण त्याला पण खूप इच्छा आहे बिग मराठी बिग बॉस करायची सो आय विश की आपल्या क्रिएटिव्ह चॅनल वर त्यांना मौका त्याला मौका द्यायला पाहिजे आणि घ्यायला पाहिजे चांगला करणार तो काहीतरी उखाडून येतील काहीतरी <laughs> तर जाता जाता प्रेक्षकांना काय सांगशील सो <laughs> so, प्रेक्षकांना एवढंच सांगेल मी तेवढं तुम्ही जितकं प्रेम मला बिग बॉस आणि मुझसे शादी करोगीमध्ये दिलं होतं आणि यापुढे पण मला आयुष्यात काही प्रोजेक्ट किंवा जे काही येतील प्लीज तेवढंच मला प्रेम करत राहा आणि सपोर्ट करत राहा आणि माझं नाव थोडंसं मोठं अजून करत राहा सो थँक यू व्हेरी मच फॉर युअर लव्ह अँड सपोर्ट लव्ह यू ऑल